हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध, जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं वाहतूक विस्कळीत, विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरा। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, चंद्रपूर आणि बुलढाण्यामध्ये उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू, शीत वॉर्ड सज्ज, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई, भावली आणि भाम धरणामध्ये 0% पाणी साठा, इगतपुरीमध्ये 15 टँकरद्वारे 16 गावं आणि 48 वाड्यांना पाणीपुरवठा। पुणे पोलिसांकडून डॉक्टर अजय तावरेच्या घरी छापेमारी, अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याच्या आरोपामध्ये तावरे अटके। चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता दिसत नाही, चौकशी समिती बरखास्त करा, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवालमध्ये 14 फोन कॉल्स झाल्याचं समोर, ब्लड रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी विशाल अग्रवालचे तावरेला फोन। ससूनमधील चौकशी समिती आज अहवाल सादर करण्याची शक्यता, चौकशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार काय ऍक्शन घेणार याकडे सर्वांचं लक्ष। डॉक्टर अजय तावरेसह श्रीहरी हरनोळच्या निलंबनाचा प्रस्ताव, निलंबनासाठीचा अहवाल पोलिसांमार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवणार। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचा जामिनासाठी अर्ज, विशाल अग्रवालच्या जामिनावर आज सुनावणी। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन, दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। सभेदरम्यान गर्मी जास्त असल्यानं गर्मीला कंटाळून राहुल गांधींनी डोक्यावर पाणी ओतलं, राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल। पुणे जिल्ह्यामध्ये 72 गावांना दरडी कोसळल्याचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, अतिसंवेदनशील गावांमधील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। मानखुर्द आणि ठाण्यामधील काही भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद, जलवाहिनीच्या कामानिमित्त पाणीपुरवठा बंद राहणार। मध्य रेल्वेवर 31 मेच्या मध्यरात्रीपासून 2 जूनपर्यंत 36 तासांचा ब्लॉक, सीएसएमटी स्थानकावरील फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, 69 एक्सप्रेस रद्द। उत्तर व मध्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीमध्ये उच्चांकी 49.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर राजस्थानच्या चुरू आणि हरियाणामधल्या सिरसामध्ये 12-15 पुढे। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।